नमस्कार, मी विशाल परदेशी, अन्नदाता यशोगाथा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ। चला जाणून घेणार आहोत आज आपण महत्त्वाच्या यशोगाथा, ज्या आपल्याला निश्चितच प्रेरणा देतात। जेव्हा मधमाशा संपतील तेव्हा माणसाचं जगणंसुद्धा धोक्यात येईल असं शास्त्रज्ञ सांगतात। ही गोष्ट लक्षात घेत मधमाशांचं संवर्धन पालन एकत्रच करण्याचा प्रयत्न मराठवाड्यातल्या एका तरुणानं केलाय। लातूरचा हा तरुण सध्या फिरतं मधमाशी पालन करण्यासाठी जालना जिल्ह्यात आलेला आहे। त्यांच्याकडं 250 पेक्षा जास्त मधमाशी पेट्या आहेत आणि यापासून ते महिन्याला 40,000 नफा कमवतात। पाहूयात त्यांची ही मधाळ यशोगाथा। जालना जिल्ह्यातल्या काही खेड्यांमध्ये मोसंबी, डाळिंब तसंच इतर काही फळपिकांच्या शेतात हल्ली परागीभवनासाठी मधमाशांचा वापर केला जातोय। मधमाशांच्या या वसाहती पुरवण्याचं काम सध्या लातूरचे हक्कानी पठाण आणि जालन्याचे अनंत कुलकर्णी एकत्रितपणे करतायत। लातूरचे मध सम्राट शेतकरी दिनकर पाटील यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली। महाराष्ट्राच्या सोबतच ते राज्याच्या बाहेर सुद्धा मधमाशी पालन करतायत। हा मधमाशांनी सील केलेला आहे। मधमाशांचं केंद्र चालक म्हणून लातूर जिल्ह्यातून प्रशिक्षण घेतलं, त्यांच्या मार्फत मला 50 मधमाशांच्या वसाहती मिळाल्या। मग वसाहती मिळाल्यानंतर मला जास्त मधमाशांची माहिती नव्हती। मी त्या पेट्या महाराष्ट्रामधून राजस्थानला मायग्रेट करत असताना पूर्ण वसाहती मरून गेल्या, माशा मरून गेल्या, कारण की जास्त माहितीच नव्हती मधमाशांची। मग मला वाटलं माशा मिळाल्यानंतर आपण मागं नाही सरकायचं, पुढंच जायचं, आपण एक एक पाऊल पुढंच जायचं। मग माझे मित्र असतात हरियाणामध्ये, त्यांच्याकडे जाऊन मी 50 पेट्यामध्ये मधमाशा भरल्या आणि तिथंच पेट्या घेऊन मोहरीच्या सीझनवरती पेट्या मांडल्या तिथं। आणि पहिल्याच वर्षी मला मोहरीवरती 50 पेट्यामधनं 550 किलो मध मिळालं, म्हणजे 5.5 क्विंटल मला मध मिळालं। या घरातनं पूर्ण माशांचं सर्कल बाहेर पडलेलं आहे, परत राणीने अंडी टाकलेली। सध्या जालना जिल्ह्यामध्ये फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना ते परागीभवनासाठी मधमाशांच्या पेट्या पुरवतात। याकरता महिना सरासरी प्रतिपेटी ते 1 ते 1.5 हजार रुपयांचं भाडं घेतात। हा एक चांगला व्यवसाय त्यांनी उभा केलाय। आपल्या महाराष्ट्रामध्ये डाळिंबाच्या शेतकऱ्यांसाठी किंवा मोसंबी, परत आपलं खरबूज, टरबूज या शेतकऱ्यासाठी आम्ही 1500 रुपये प्रतिपेटी 1 महिन्यासाठी भाड्याने देतो। आणि मधमाशी जेव्हा डाळिंबाच्या शेतामध्ये मधमाशी काम करते तेव्हाच त्यांचं पॉलिनेशन होतं किंवा परागीकरण होतं। आपल्याकडे जर आता आपण आपल्या इथल्या लोकांनी काय केलं, पूर्ण झाडांचं प्लांटेशन केलं बारीक बारीक, आणि मधमाशांच्या ज्या वसाहती असतात त्या वसाहती आपल्याला मधमाशा निसर्गामध्ये भेटणारच नाहीत। शेतकऱ्यांना हाच एक ऑप्शन आहे की पेट्या भाड्याने रेंटवरती घ्यायचं आणि परागीकरण करायचं। मधमाशांच्या या पेट्या ठेवल्यानं परागीभवन सोपं होतं आणि त्याचा पिकाच्या उत्पादनावर 30 ते 40% सकारात्मक परिणाम होतो। मी 1500 रुपये प्रति महिन्या भाड्याने देतो। अशा माझ्या पूर्ण वर्षभरात 125 ते 150 पेट्या डाळिंबाच्या परागीकरणासाठी असतात, डाळिंबाच्या किंवा मोसंबीच्या, खरबूज टरबूजच्या परागीकरणासाठी असतात। आणि 4500 रुपयाला मी 100 ते 125 पेट्या विक्री करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे 125 पेट्या भाड्याने देतो आणि 125 पेट्यांची विक्री करतो। आणि बाकीच्या ज्या पेट्या आहेत माझ्या, त्या राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये मध काढण्यासाठी मी 150 ते 200 पेट्या ठेवतो आणि बाकीच्या 100-150 पेट्या मी महाराष्ट्रामध्ये परागीकरणासाठी आणतो। हक्कानी यांच्याकडील मधमाशांच्या वसाहती सध्या जालना जिल्ह्यातल्या डाळिंब आणि मोसंबीच्या शेतात आहेत। तिथे त्यांना भाडं देखील मिळतं आणि मधाचं उत्पादन सुद्धा होतं। त्या माझ्याकडं मधमाशांच्या 300 वसाहती आहेत। 300 वसाहतीमधून मध काढणे, पेट्या विक्री आणि डाळिंबाच्या रेंटवरती असं 300 पेट्यापासून मी 6.5 ते 7 लाख रुपये वार्षिक कमवतो। पूर्ण खर्च वगळता 2 ते 3 लाख खर्च वगळता 4.5 ते 5 लाख आम्हाला शिल्लक राहतात। शेतकऱ्यांना परागीभवनाचा अनुभव अतिशय चांगला आहे। गेल्या काही वर्षापासून याचा अनुभव घेतल्यामुळे शेकडो शेतकरी फळपिकांच्या मध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवतात। पेट्या आणायच्या अगोदर कसं व्हायचं, नैसर्गिक मधमाशा मिळत नव्हत्या किंवा येत नव्हत्या भागामध्ये, आणि त्यामुळे पोल्युशन कमी व्हायचं आणि त्यामुळे मालधारणा कमी व्हायची। आता पेट्या आणल्यापासून कसं जवळपास दुपटीनं मालधारणा वाढायला लागली आणि जवळपास डबल उत्पन्न वाढलं। हक्कानी यांच्या सोबतच त्यांचे सहकारी अनंत कुलकर्णी यांनी देखील मधमाशांचं संगोपन कसं करायचं याचं उत्तम प्रशिक्षण घेतलंय। त्या हक्कानी यांच्या सोबत भागीदारीत व्यवसाय करतात। पठाण आणि कुलकर्णी महिन्याकाठी किमान 40,000 रुपयांचा नफा कमावतात।
तिथून 30 पेट्या घेतल्याच्या नंतर मी त्या पेट्या राजस्थानमध्ये घेऊन गेलो आणि तिथून माझ्या या व्यवसाय सुरुवात झाली. तिथून मग पुढे आम्ही काही मागे वळून बघितलंच नाही. त्यानंतर हक्कानी पठाण साहेब माझ्यासोबत आले. आम्ही दोघांनी मिळून ह्या व्यवसाय आणखी जोमाने करण्यास सुरुवात केली आणि सध्या आमच्याकडे 300 पेट्या आहेत. त्या पेट्यांमार्फत आम्ही रोजगार निर्मितीचंही काम करत आहोत शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील आपल्या भागातील तरुण बेरोजगार मुलांसाठी आम्ही हा संदेश देतो आहोत की तुम्हीही यामध्ये येऊन हे काम करू शकतात. मधमाशी पालनासारखा व्यवसाय मराठवाड्यात करण्यास मोठी संधी असल्याचं कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. फळबागा असलेल्या क्षेत्रात मधमाशी पालन ही एक चांगली सेवा असल्याचंही ते मानतात. 30 पेट्या घेतल्याच्या नंतर मी त्या पेट्या राजस्थानमध्ये घेऊन गेलो आणि तिथून माझ्या या व्यवसायास सुरुवात झाली. तिथून मग पुढे आम्ही काही मागे वळून बघितलंच नाही. त्यानंतर हक्कानी पठाण साहेब माझ्यासोबत आले. आम्ही दोघांनी मिळून ह्या व्यवसाय आणखी जोमाने करण्यास सुरुवात केली आणि सध्या आमच्याकडे 300 पेट्या आहेत. त्या पेट्यांमार्फत आम्ही रोजगार निर्मितीचंही काम करत आहोत शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील आपल्या भागातील तरुण बेरोजगार मुलांसाठी आम्ही हा संदेश देतो आहोत की तुम्हीही यामध्ये येऊन हे काम करू शकतात. हक्कानी पठाण आणि अनंत कुलकर्णी यांनी शेतीचं उत्पादन वाढवणारा हा पूरक व्यवसाय वाढवला तर त्याचा आणखीन शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. झाडावर बसणारं मोहोळ हे पर्यावरणासाठी किती महत्त्वाचं असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामुळे शेतातलं कुठलंही फळ असो किंवा तेलबियाणं असो हे मधमाशांच्या परवानगीशिवाय फुलत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्याचंच महत्त्व जाणून घेत लातूरच्या हक्कानी पठाण आणि जालन्याच्या अनंत कुलकर्णी या दोन तरुणांनी मधमाशी पालन करून तरुणांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. रवी जयस्वाल, News18 लोकमत, जालना. आता बघूयात, पाणी कमी असल्यानं शेती धोक्यात आली आहे. शेती धोक्यात आल्यानं विस्थापन वाढलं आहे. पण सांगलीच्या जत तालुक्यातल्या पुजारी दाम्पत्यांना मात्र दुष्काळात वाढणाऱ्या काटेरी फळ पिकाची शेती यशस्वी करत दुष्काळात पाय घट्ट रोवून टिकण्याची कला शिकून घेतली आहे. पाहूयात त्यांच्या ड्रॅगन फ्रूट या शेतीची यशोगाथा. दुष्काळी जत तालुक्यातल्या पांडोझरी गावात कलप्पा आणि गायत्री पुजारी हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ उत्तम शेती करत आहे. द्राक्ष आणि डाळिंबाचे मळे फुलवलेल्या या पती पत्नीनं गेल्या 2 ते 4 वर्षात दुष्काळासोबत मोठ्या तीव्रतेनं सामना केला. आम्ही ह्या ड्रॅगन फ्रूटकडे वळलो. वळण्याचं कारण म्हणजे देशपांडे साहेबच आहेत आणि ड्रॅगन फ्रूटचं म्हणजे पाण्याचं महत्त्व अतिशय कमी असल्याकारणानं, पाणी कमी लागत असल्याकारणानं, आणखीन रासायनिक औषधं कुठली लागत नसल्याकारणानं आम्ही ह्या ड्रॅगन फ्रूटकडे वळलो. जास्त पाणी लागणाऱ्या डाळिंब आणि द्राक्ष पिकाला बगल द्यावी लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी दुष्काळी भागात नव्यानं दाखल झालेल्या ड्रॅगन फ्रूट पिकाच्या लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. पहिल्यांदा आम्ही इथं शेती घेतल्यानंतर डाळिंबे केलं होतं आम्ही. मग डाळिंबेला बिबार अतिशय म्हणजे लुस्कान केलं. लुस्कान झाल्यानंतर आम्ही ते डाळिंबे काढून द्राक्षे केलं. द्राक्षे लावल्यानंतर पावसाळ म्हणजे एकदम कमी आला. मग कमी आल्यानंतर आता काय केलं पाहिजे म्हणून आम्ही विचार करत असताना त्यावेळी आम्हाला एक मेसेज मिळाला की हे देशपांडे सराकडून ड्रॅगन फ्रूट असं आहे की पाणी कमी लागते आणि औषध लागत नाही आणि जास्त टेन्शन कुठलं नाही. कमी पाण्यात हे पीक येत असलं तरी ते उत्कृष्टरित्या जगवणं आणि वाढवण्याचं आवाहन त्यांच्या पुढे होतच. त्यांनी जुलै महिन्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आता त्यांच्या शेतात ड्रॅगन फ्रूटचा काटेरी मळा बहरला. पण हे पीक लावताना त्यांना अनेकांनी नावं देखील ठेवली. मला पहिल्यांदा हे सगळं खुळ्यात काढले घेतली लोक, करटगोळी आणून लावलेत, काट आणून लावलेत असं म्हणजे हे केलं. पण नंतर ह्याचं महत्त्व कळालं. त्यावेळी मात्र सगळी लांबची सगळी म्हणजे असं SP वगैरे असं आमदार असे सगळेजण मोठमोठी बघायला भेट देऊन गेले ते आणि बाहेर देशाची सुद्धा इथं भेट द्यायला येतात आपल्याला. इथं ड्रॅगन फ्रूटसाठी त्यांनी सिमेंटचे खांब उभे केले, रोपांची लागवड केली, ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं काम सोपं झालं. आता या झाडांना आठवड्यातून एकदा तासभर पाणी दिलं जातं. फळं यायला आता सुरुवात झाली आहे.
हे ड्रॅगन फ्रूट शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असल्या कारण तर आता ह्या ड्रॅगन फ्रूटचं पुढे आणखी एक 2 एकर आम्ही शेती वाढवणार आहे. असं आहे. इन्कमची अपेक्षा किती आहे? आता अजून एक 2 लाखापर्यंत इन्कम तयार होईल. आता 2 लाखापर्यंत इन्कम तयार होणार आहे. दुष्काळी पट्ट्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं या पिकाकडे वळू लागलेत. द्राक्ष डाळिंबापेक्षा या पिकाची कमी पाण्यात येण्याची खात्री जास्त आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी या पिकाच्या लागवडीची मागणी करतात. आतापर्यंत मार्केटचं इन्कम बघा, यावर्षी आम्हाला 3 लाख मिळालं आहे. अजून 2 लाखच उत्पन्न आहे फळामध्ये. दुष्काळामध्ये थोडं तो म्हणजे काय बोरचं पाणी आहे ना, तेच थोडं साठपा करतो आम्ही शेततळ्यामध्ये. मग थोडं आपण गरजेनुसार सोडतो त्याच्यावर. ड्रॅगन फ्रूटच्या पिकातून एकरी किमान 1 ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येण्याची खात्री आहे. दुष्काळात बाकीची पिकं टिकत नसताना ड्रॅगन फ्रूटचं पीक शेतकऱ्यांना जास्त जवळचं वाटू लागलंय. आसिफ मुरसल, News18 लोकमत, सांगली. प्रेगनंतर बघूया, कमी पर्जन्यमानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळ हा 5वीला पुजलाय. पण कमी पर्जन्यमान असताना नियोजनबद्ध शेती केली तर लाखोंचा नफा मिळवता येतो हे आंदोरीच्या भैरू तांबरे या केळीचं यशस्वी उत्पादन घेऊन दाखवून दिलंय. पाहूयात त्यांची यशोगाथा. भैरू तांबारे हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. दुष्काळ आणि कमी पावसाचा फटका त्यांना कायमच सहन करावा लागतो. अशा जिरायती पिकातून त्यांना फारसा नफाही मिळत नव्हता. मग त्यांनी आपला मोर्चा बागायती पिकांकडे वळवला. केळीसारख्या पिकाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. केळीसाठी त्यांनी ड्रिपचा वापर केलाय. उस्मानाबाद सारख्या कमी पावसाच्या भागात पाण्याचं नियोजन केलं नाही तर कोणतंच पीक हाती येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. ड्रिपवर माझं काम भागलं त्याचं. 5x6 वर लागवड केली. बोर एक आहे, विहीर आहे. बोरचा 5 घंटे पाणी विहिरीत साचवायचं, त्यानंतर 3 घंटे पाणी त्याला सोडायचं, असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे. एवढ्या अशा मेहनतीवर चांगलं उत्पादन केळीचं आलं. मला भावबी चांगला सापडला. आणि त्यानंतर रसायन खतं टाकायचं तर रसायन खत टाकायला पैसे नसल्यामुळं पहिल्या बहराचं सगळे झाडं आणि पाला हे पूर्ण मी त्या रानात हातरून त्याच्यावर ड्रिपच्या नळ्या टाकल्या आणि ती जागेवर कुंजूर कंपोस्ट खत त्याचं तयार झालं. तर त्या कंपोस्ट खतावर मी माझं खोड्याचं उत्पन्न 1 नंबर उत्पन्न आलेलं आहे. केळी लागवड करताना त्यांनी 5x6 फुटांचं अंतर ठेवलं. मुख्य पिकात त्यांनी आंतरपीक देखील घेतले. भैरू तांबारे आपल्या शेतातलं बोर मधलं पाणी विहिरीत टाकतात, तिथून ते केळीला देतात. त्यांना केळीसाठी आतापर्यंत 75,000 रुपये खर्च आलाय. तो वगळता त्यांना किमान 2.5 लाख रुपयांचा नफा हाती आलाय. कळमचा व्यापारी त्याच्या मार्फत 1 खेप आमची राजस्थानला गेलती, 1 खेप मध्य प्रदेशला गेलती, 1 खेप त्यांनी मुंबईला पाठविलेली होती. मग त्या व्यापाऱ्यामार्फत दुसऱ्या व्यापाऱ्याला त्यांनी विकले. 10 रुपये किलोचा भाव मिळाला होता गेल्या वर्षी. तुम्हाला डायरेक्ट मार्केटला ऐकायला येत नाही का? डायरेक्ट मार्केटला ऐकाय येतं, पण काटा पेमेंट देत नसल्यामुळं बाहेरच्या व्यापाऱ्यावर भरोसा नसते पैसे देईल का नाही म्हणून. त्याच्यामुळे कळमच्या व्यापाऱ्यामार्फत आम्ही माल दिलेला होता. भैरू तांबाऱ्यांनी केळीला रासायनिक खतांचा वापर टाळला. त्यांनी केळीच्या फांद्यांचं शेतातच मल्चिंग केलंय. त्यापासून कंपोस्ट खत तयार व्हायला मदत होतीये. भैरू तांबारे यांनी केळी लावली त्यावेळेस गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांना असले नसते उद्योग करू नका, अडचणीत याल असा सल्ला दिला होता. पण तांबारे यांनी नियोजन करत सगळ्यांचे अंदाज चुकवत केळीचं पीक यशस्वी करून दाखवलंय. भैरू जनार्दन तांबारे हे माझे शेजारी आहेत आणि त्यांनी 1.5 एकरमध्ये मागच्या वर्षी केळीचं पीक घेतलं होतं आणि केळीच्या पिकामधून त्यांना 1.5 एकरमध्ये कमीत किमान 2.5 ते 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. आणि त्यांनी कमी पाण्यावर कमी मशागतीमध्ये पहिला खोडवा जमिनीतच सगळा गाडला, म्हणजे तुकडे करून पाटाने टाकून ते कंपोस्ट खत तयार झालं. त्याच्यामुळं सरकारी खत पण कमी वापरावं लागलं आणि घरच्या घरी मेहनत पण त्यांनी सगळी केली, कारण बाहेरचं मजूर लावायचा विषय राहिला ना. आणि त्यांचं बघून मी पण 1 एकरानं केळीसाठी तयार केलेलं आहे. सध्या भोदी वडून ट्रीप हातरून माझं पण 1 एकर केळी करण्याचा प्लॅनिंग आहे. भैरू तांबारे यांनी 1300 झाडांपासून जवळपास 2.5 लाखांचा नफा कमावलाय. यावर्षी केळीच्या क्षेत्रात आणखी 1/2 एकरांची वाढ झाली आहे. इथं केळीचं केवळ क्षेत्र वाढलं नाही तर नगरी नफ्याची आणि जगण्याचीही शाश्वती वाढली आहे.
बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अंधोरा, उस्मानाबाद. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.